मला पूर्ण खात्री आहे ॲज अन आर्टिस्ट, कारण आम्ही नेहमी त्यांना या फील्डमध्ये बघत आलो. एक त्यांच्यामध्ये एक लीडरशिप क्वालिटी आहे खूप छान, एका इंडस्ट्रीला पुढे घेऊन जाण्याची, त्याचं चांगलं होण्याची क्वालिटी आहे. तर ती क्वालिटी ह्या सगळ्यामध्ये आहे. जशी आम्हाला त्यांच्याबद्दल हमी वाटते, तसे त्यांच्या जे भागातले लोक आहेत त्यांना त्यांच्याबद्दल डेफिनेटली हमी वाटेल की ही इज द रिअल कॅन्डिडेट जो आपली आपल्याला लीड करतो. ॲक्च्युली राजकारण आणि सिनेसृष्टी या वेगळ्या गोष्टी नाही आहेत. हरेक ठिकाणी पॉलिटिक्स असतं. बेसिकली तो भाव असणं फार गरजेचं आहे, एक लीडरशिप क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे. मग कुठल्याही फील्डमध्ये असा राजकारणाचं काय वेगळं, काय वेगळी शिंग फुटलेली असतात राजकारणांना जी वर्षानुवर्ष कामं करतात किंवा काय वगैरे. तर हा तोच बोल बेसिकली ती मनातनं आत्म वाटलं पाहिजे की मला समाजासाठी उठून काय करायचं. आज त्यांना असं का वाटेल की सिनेसृष्टी सोडून वेगळं काहीतरी करावं आणि या राजकारणात त्यांना यावंसं का वाटलं. ही मोटिवेशन्स खूप क्लिअर आहेत ना, उठून त्यांचं अत्यंत उत्तम ते काम करतात, वेगवेगळ्या पद्धतीचे धाटणीचे सिनेमे करतात. त्यांचं एक नाव आहे, त्यांचं एक मराठी सिनेसृष्टीत महत्त्वाचं स्थान आहे. तर उठून हे करावं असं वाटलं तर कोणीही उठून करू शकतो. ॲक्च्युली मला असं वाटतं की अशांनीच उठून यायला पाहिजे. जे मूळ राजकारणात आहेत त्यांना ते उठून त्याचे सगळे धागे दोरे माहिती आहेत, पण सर उठून काहीतरी नवा विचार घेऊन येतील, नवी धोरणं घेऊन येतील, लोकांचे जे प्रॉब्लेम्स मिटवणं आहेत त्यांच्या गरजांना वेगळ्या सेन्सिबिलिटीनं समजून घेतील. तर असं काही नाही आहे की जे राजकारणी लोक आहेत. राजकारण आणि समाजकारण हे पूरक गोष्टी आहेत, फक्त सर समाजकारणातलं राजकारण. मी मनापासून सांगेन सगळ्या वोटर्स, महेश सरांना मनापासून वोट करा. आम्ही सिने इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्यांनी एक लीड घेऊन इंडस्ट्रीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तोच भाव तुमच्या मनात येईल. तुम्ही हा लीडर जर निवडून दिला तर लीडर म्हणून त्यांना निवडलं तर जसे आज जसे आम्ही घेऊन जाऊ तसे तुमचे प्रॉब्लेम्स आणि इतर गोष्टी तुम्ही घेऊन झाला पुढे जाऊ.